संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत अनाथांना देय असलेला जो लाभ आहे तो लाभार्थीपर्यंत पोहोचविण्याकरता तर्पण फाउंडेशनच्या बरोबर आज एक सामंजस्य करार त्या ठिकाणी केलेला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पुढाकारानं व महसूल व महसूल विभाग वन विभागाच्या सहकार्यानं राज्यामध्ये सुरू असणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत अनेक आपण अनाथ मुलांना मुलींना हे अनुदानाच्या योजनेच्या माध्यमातून मदत करतो, परंतु बहुतांशी मुलांपर्यंत हे योजना जात नाही, पोचत नाही. आणि म्हणून महाराष्ट्र आपल्या राज्यामध्ये गेली 18 वर्ष तर्पण फाउंडेशन ही संस्था, सामाजिक संस्था, अशा अनाथांसाठी जी काम करते, समाजातील उपेक्षित मुलांच्या करता सातत्यानं काम करत आलेली आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून अशा मुलांपर्यंत या सगळ्या सेवा उपलब्ध करून देण्याबद्दल आज जो सामंजस्य करार करण्यात आला आहे, अनुदान शासनाकडून ते घेणार नाही. मला वाटतं एक सेवाभावी वृत्तीनं तर्पण फाउंडेशन या सामाजिक संस्थेचं जे काम राज्यामध्ये सुरू आहे, आज सरकारला विशेष आनंद होतो आहे हा करार करताना, की ज्यामुळे अशा सर्व समाजातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत असणाऱ्या अनाथ मुला मुलींना या निमित्तानं थेट लाभ उपलब्ध करून देण्याबद्दल प्रत्यक्ष त्यांना त्याची मदत होईल आणि त्याचे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचतील. मी तर्पण फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र सरकारचं माननीय मुख्य